मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव विठ्ठलाच्या दर्शनानंतर मंत्रिमंडळाचं आज तुळजाभवानीचं दर्शन घेणार आहेत. केसीआर यांच्या 25 मंत्र्यांना तुळजाभवानीचं रांगेतून दर्शन घेता येणार आहे. त्यानंतर ते हैदराबादकडे रवाना होतील. केसीआर यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यात मोठी जाहिरातबाजीही करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून दुपारी 3 ते 6 दरम्यान सर्वसामान्यांसाठी मंदिर प्रवेश बंद असणार आहे. या काळात सर्वसामान्यांना मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने म्हणजेच घाटशीळ मार्गे मंदिर प्रवेश दिला जाणार आहे. मंदिर परिसरात चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.